नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। यामध्ये आपण या भागामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य अभ्यासूया। तर बालमित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अभूतपूर्व असे कार्य केलेले आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे वरिष्ठ नेते होते। राष्ट्रीय सभेचे ते दोन वेळा अध्यक्ष झाले होते। दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड गुंतलेले असताना भारतातील स्वातंत्र्य लढ्याची तीव्रता वाढावी आणि त्यासाठी इंग्लंडच्या शत्रू राष्ट्रांची ही मदत घ्यावी असे मत सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेत मांडले। त्यांच्या या मताला राष्ट्रीय सभेतील वरिष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवला। त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आपले म्हणणे जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा नवीन पक्ष स्थापन केला आणि सुभाषचंद्र बोस यांनी त्या माध्यमातून भारतीयांना उद्देशून ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली। भारताला ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ते आपल्या भाषणामधून लोकांना आव्हान करत असत। त्यामुळे ब्रिटिश शासनाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अटक करून बंदिवासात टाकले। त्या ठिकाणी त्यांची तब्येत खालावल्यामुळे तेथून त्यांची सुटका करण्यात आली। ते घरी गेले असता ब्रिटिश शासनाने त्यांना घरामध्ये नजर कैद केले। तेथून ते वेषांतर करून निसटले आणि जर्मनी या देशामध्ये पोहोचले। जर्मनीमध्ये त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी फ्री इंडिया या संघटनेची स्थापना केली। फ्री इंडियन्स नावाची संघटना त्या ठिकाणी स्थापन करून कार्य सुरू केलं। त्या ठिकाणी बर्लिन रेडिओवरून त्यांनी भारतीय जनतेला उद्देशून भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या विरोधात युद्धास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली। दरम्यानच्या काळात राजबिहारी बोस यांनी त्यांना जपानला येण्याचे निमंत्रण दिले। अशा प्रकारे आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं अभूतपूर्व कार्य हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीमधील एक रोमहर्षक असा इतिहास आहे। धन्यवाद।